ठीक आहे, चांगले लोक असतील, स्वागत आहे. काही लोकांच्या पोटामध्ये दुखत, काही लोक म्हणतात की बा इथं मराठा असला तरच जमू शकतो. म्हणलं काऊन माझ्याकडे येतात, पण त्याची जात काही नाही, स्वतः लिहिली. अरे ज्या आई वडिलाच्या पोटी आलो आपण त्याची जात आपल्याला लागतीची टाकती, मग तिथं जातीचा. पण दुर्दैव असं मराठेतर लोक, एखाद्या मराठ्याला जर म्हणलं आमच्या भाग्या की मराठाच पाहिजे लोह काटता, तर लोक आम्हाला काही आमचा स्वार्थ नाही आमचा. परंतु ज्याची जात मराठा नाही, शंभर जाती म्हणून एक मराठा जात होईल की नाही? शंभर अल्पसंख्याक इज इक्वल टू वन मराठा. जास्त जर संख्या असेल मराठ्याची तर मग शंभर जातीनं हा विचार केला पाहिजे की आपण जर एकत्र येऊन आपल्यासारख्या छोट्या समाजाचा माणूस जर या ठिकाणी त्याने जर बदलत असेल तर त्या पाठीशी ताकद उभी केली पाहिजे. ही समाज बांधवाला आपापल्या भागामध्ये आपण सांगितलं पाहिजे. आणि या मतदारसंघात जातपात चालतच नाही. या मतदारसंघात जातपात चालली का? या मतदारसंघात वर्ध्याचे डॉक्टर कोडे निवडून आले पाहिलं की कोणी समाजाचा वर्ध्याला आपल्याला थोडी माहिती पण दिलं ना. आपण इथं 100-200 मत असणारा विजयराज शिंदे गौरव समाजाचा, त्यालाही 3 वेळेस दिलं निवडून. त्यावेळेस 2004 ला तर धोपतराव सावळे सारखा मराठा समाजाचा माणूस पाडून दिला. मुक्तारसिंग राजपूत सारखे राजपूत समाजाचे मोठे समाजाचे माणसं पाडून दिले. आणि आता पंडित भाऊ सपकाळ आहे देशमुख समाजाचे, आमच्या पवन भाऊ देशमुखांचे आदित्य यांचे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत. परंतु त्यावेळेस कोणी पाहत नाही की छोटा समाज एका मोठा आहे. त्यावेळेस एक मोठ्या समाजाचे लोक उभे होते का नव्हते चौथाला? नावानी घेतली कशा उजाळणं करायचा तुम्हालाही माहिती. पण तरी त्यांना निवडून दिलं लोकांनी. आणि म्हणून असं परिस्पर्श झाला आपला हा गडी आपला ज्याला पाडायचंय आपल्याला. कित्ता खेटला मनसेवर लढला, छावावर लढला, अपक्ष लढला, आणखी राष्ट्रवादीवर नाही लढला लढला एवढं माझी राहिलं होतं. आणि म्हणून मग 3-4 लढल्यानंतर का निवडून येत नाही हो तुम्ही? आज सगळेच लोक आपले अल्पसंख्याक बांधव असतील, मुस्लिम समाजाचे असतील, मागासवर्गीय लोक असतील, सगळ्या समाजाचे लोक हे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवाराचे लोक आहेत. जात पात बोलणाऱ्या लोकांना बाजूला ठेवा, मराठा मराठा करणाऱ्या लोकांना बाजूला ठेवा. मराठा आम्ही बी आहे, जालेंद्र भाऊच्या सोबत नंदभाऊ कराळे मराठा आहेत, चंदाताई पडे मराठा आहेत, बियत लहाने सर मराठा आहेत, सुनील घाटे मराठा आहेत, लखन गाडेकर मराठा आहेत, अशोक गव्हाणे मराठा आहेत, नरेंद्र खेडेकर मराठा आहेत, आमचे संदीप शेळके मराठा. किती मराठ्याचे नाव घ्यायचे तुमच्या घटकांचे पण माहिती होऊन सगळे.